शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी यांना एसीबीची नोटीस आलेली आहे आणि अखेर उद्या ते चौकशीसाठी हजर राहणार आहेत आणि त्यासाठी आज ते रत्नागिरीतून रायगडसाठी रवाना होत आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्तेसुद्धा आहेत त्यांच्यासोबत रायगडसाठी जाण्यासाठी निघालेले आहेत। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या हातकांबा इथे आहोत आणि लांजा असेल राजापूर असेल रत्नागिरीतले कार्यकर्ते आमदार राजन साळवी यांच्यासोबत आहेत। सर, गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत एकच चर्चा होती तुमच्या एसीबी नोटीसची, उद्या तुम्ही चौकशीला हजर राहताय, आज शक्ती प्रदर्शन करत निघालेला आहात, काय सांगाल? शक्ती प्रदर्शन मी कुठचंही करत नाही आहे। गेली 40 वर्ष शिवसेना पक्षाचं काम करतोय, वंदना शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने काम करतोय आणि त्यामुळे ज्या ठिकाणी राजन साळवी आहे तिथं शिवसेना आणि शिवसेना ज्या ठिकाणी आहे तिथे शिवसैनिक आहे आणि म्हणून कुठचं शक्तीप्रदर्शन नाही आहे। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून एसीबी कार्यालयाकडनं जी मला चौकशी नोटीस आलेली आहे त्या नोटीसला मी उद्या सामोरं जातो आहे। नोटीसला जाण्यापूर्वी निश्चितपणे हे माझे असणारे शिवसैनिक, माझे पदाधिकारी, माझं कुटुंब माझ्या पाठीशी आहे आणि ती सर्व मंडळी माझ्यासोबत आत्ता चिपळूण मार्गे आम्ही महाड मार्गे अलिबागला पोहोचणार आहोत। उद्या सकाळी मी 11 ते 12 वेळामध्ये त्या चौकशीला मी सामोरं जाणार आणि त्या ठिकाणी त्यांना जी आवश्यक जी माहिती असणार जे सहकार्य नक्की करणार याने तुम्हाला विश्वास देतो। साधारणतः तुमच्याकडे किती वर्षांपूर्वीची माहिती मागण्यात आलेली आहे आणि त्यासाठी काय तयारी केलेली आहे? शिवसैनिकाला तयारी करावी लागतच नाही, तो सदैव सज्ज असतो आणि मी स्वतः एक राजकीय कार्यकर्ता आहे, त्याच्या पलीकडे मी एक व्यावसायिक आहे आणि व्यावसायिक म्हटल्यानंतर मला त्या पद्धतीचे रिटर्न्स फाईल्स वगैरे जे ते गोष्टी त्या मी पूर्ण केलेल्या आहेत त्या मी कुठेही मी कमी नाही, कुठं मागे नाही आहे। आलेल्या सामोर चौकशीला मी सामोर जायची माझी मानसिकता आहे। तुम्हाला नोटीस आल्यानंतर शिवसेनेचा भव्य मोर्चा झाला राजापूरमध्ये, त्यामध्येही रोज दिसून आला सुषमा अंधारे असतील किंवा इतर नेत्यांनी जोरदार टीका केली होती, एकूणच पुन्हा एकदा राजन साळवी हे चर्चेत आले ह्या एसीबीच्या नोटीसमुळे आणि पुन्हा एकदा ताकद दाखवून दिलेली आहे। गेली 40 वर्ष राजन साळवी म्हणून रत्नागिरी शहरामध्ये एक शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख ह्या एसीबीच्या नोटीसवर मी चर्चेत आलेलं नाही आहे। पहिल्यापासूनच मी चर्चेमध्ये आहे। चर्चेमध्ये का आहे की वंदने शिवसेना प्रमुखांचा एक लाडका सच्चा शिवसैनिक म्हणून या भागामध्ये काम करताना लोकांना परिचित आहेत आणि म्हणून ही नोटीस आली, नोटीस घेतली, नोटीसला सामोरं जाणार, त्या पार्श्वभूमीवरती लोकांची चीड आहे। ह्या चिडेच्या माध्यमातून गेल्या शुक्रवारीसुद्धा लांजा या ठिकाणी रत्ना जिल्ह्याचा भव्यदिव्य मोर्चा निघाला होता, हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी शिवसैनिक मतदार माझ्या पाठीशी आले होते। आज एसीबीच्या नोटीसला सामोरं जातो आहे, आज ही सर्व मंडळी निघालेली आहे, याच्यापुढे माझ्या संगमेश्वर, चिपळूण, खेडमधली मंडळी असतील आणि उद्या सकाळी त्या ठिकाणी जेव्हा मी जाईन त्या ठिकाणी निश्चितपणे मला विश्वास आहे की या राज्याचे जिल्ह्याचे सर्व मंडळी त्या ठिकाणी असणार आहेत आणि रायगड जिल्ह्यामधले सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यांनी मला तसा निरोपही दिलेला आहे आणि मग त्या ठिकाणी निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र माझ्या पाठीशी शिवसेना पक्षप्रमुखांनी उभा केल्याची मला जाणीव आहे। मागे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन हा थेट आरोप केला होता की यामागे सरकारचं षडयंत्र आहे, येत्या 16 तारखेचं षडयंत्र आहेच सांगायला वेगळं आवश्यकता नाही आहे। कारण हे एसीबी कार्यालय कोणाच्या अधिपत्याखाली आहे? राज्य शासनाच्या अधिपत्याखाली आहे आणि म्हणून देणारं नोटीस राज्य शासन आहे आणि ह्याच्यामागे राज्य शासन आहे हे मी वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही असं माझं मत आहे। राज्य शासन आहे असं तुम्ही म्हणताय। सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे तुम्ही एकेकाळी खूप निकटवर्ती होतात, 16 डिसेंबर रोजी ते रत्नागिरीत येत आहेत, या निमित्ताने त्यांची काही तुम्ही भेट घेणार आहात का किंवा तुमची ही व्यथा मांडणार आहात का किंवा काय? त्यांच्याकडे व्यथा काय मांडणार, त्यांची आम्ही सुटचिठी घेतलेली आहे केव्हाच। आपल्याला माहिती असेल जेव्हा नारायण राणे शिवसेना सोडून गेले त्यावेळेला सुद्धा आम्ही शिवसेना प्रमुखांबरोबर प्रामाणिक राहिलो, कारण शेवटी आमचं नातं जोडलं कोणाशी? शिवसेनेशी। एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना सोडली त्या दिवसापासून त्यांचं आणि आमचं नातं संपलेलं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की एकनाथ शिंदे आज तिकडे गेल्यानंतर आमच्या निष्ठा कोणाशी आहेत? बाळासाहेबांच्या चरणाशी आहेत आणि म्हणून नम्रपणे सांगतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, रत्नागिरीमध्ये येतील, त्यांचा कार्यक्रम होईल, मी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब या शिवसेनेशी प्रामाणिक राहिलेला आहे, प्रामाणिक राहणार हा मला विश्वास आहे। निश्चितच आपण जर बघायला गेलो तर आपण एकनिष्ठ कायम शिवसेनेशी राहणार आहोत आणि मुख्यमंत्री तिकडे एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आमचं नातं संपलेलं आहे असं राजन साळवी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे। राकेश गुडेकर, मुंबईतक रत्नागिरी।